राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी झाली. जयंतीनिमित्त पनवेल, नवीन पनवेल, कामोठे, खांदा कॉलनी, तक्का या ठिकाणी जयंतीच्या कार्यक्रमांचं तसंच मिरवणुकीचं आयोजन करून उत्सव साजरा झाला. त्यानिमित्त विविध ठिकाणी आयोजित जयंतीच्या कार्यक्रमांना पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कामोठे येथील कामोठे वसाहत, रहिवाशी संघ, तळा रहिवाशी संघ आणि मित्रमंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी नगरसेवक विजय चिपळेकर, सुजित पुजारी, प्रवीण माने, मयूर मोहिते, राजेश म्हात्रे, सुवर्णा म्हात्रे, खांदा कॉलनी येथील जय भीम युवा मित्र मंडळ, भीम युवा शक्ती फोर्सच्या वतीनं आयोजित उत्सवावेळी उपमहापौर सीताताई पाटील, नगरसेवक एकनाथ गायकवाड, संदीप डोंगरे, विशाल खंडागळे, नितीन पगारे, दिनेश जाधव, सुरेखा वाघमारे, अनिकेत भंडारे, आशुतोष म्हस्के, पनवेल येथे किशोर वाहुळकर, आनंद जाधव, राहुल वाहुळकर, अमोल लहाने, दीपक वाहुळकर, संजय जाधव, सचिन कीर, गोरख खवले, सुनील सूर्यवंशी, अनंत वाहुळकर, करण वाहुळकर, सनी वाहुळकर, तक्का येथे नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, युवा नेते प्रतीक बहिरा, उमेश खाडे, मंगेश सावंत, मिलिंद कांबळे, कुलदीप तांबळे, संतोष कांबळे, आनंद चव्हाण, संदेश दिवे, रितेश तांबे, प्रतीक मोहिते, अतुल माने, राजेश तळे, गणेश सोनावणे, महेश कांबळे, नवीन पनवेल येथे नगरसेवक संतोष शेट्टी, किशोर चौतमोल, शिवाजी भगत, अक्षय सिंग यांच्यासह विविध मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि भीमसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दरम्यान खांदा कॉलनी आणि नवीन पनवेल येथे जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या मिरवणुकीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आपण आज इथे आंबेडकर जयंतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मुळामध्येच हे भारत एक समजा महासत्ता बनत आहे, महासत्ता याच्यासाठी बनत आहे कारण आंबेडकरांनी हे जे राष्ट्र उभं केलं, त्यांनी ही जी घटना बनवली, त्यांनी या इथे सर्व मागासवर्गीय समाज आणि एकूणच पूर्णपणे पूर्ण भारतीय समाजाचं त्यांनी जे कल्याण केलं, त्यांनी जी एक सशक्त अशी घटना बनवली, या येथील कोणत्याही व्यक्तीवरती अन्याय होऊ नये यासाठी त्यांनी ज्या प्रकारे ठामपणाने त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्याच्यामुळेच आज या इथे सर्वांगीण विकास होताना आणि सर्वजण पुढे येताना मागासवर्गीय समाज हा इथं ठामपणाने उभे राहताना स्वाभिमानाने उठे येथे जगताना हा आपल्याला दिसून येत आहे. अशा माननीय आंबेडकर साहेबांचा या इथे जयंती ही सुद्धा तेवढ्याच सशक्तपणाने साजरी व्हायला हवी आणि त्यासाठी आज या इथे कामोठा रहिवासी संघ आणि त्यांचे सर्व सुजित पुजारीजी, प्रवीण माळेजी, मानेजी आणि आकाजी यांनी ज्या प्रकारे या इतिहासांचा या इथे जयंती इथे आयोजित करण्यात आलेली आहे, जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, खरोखरच चांगला असा आहे. मी याच्याबद्दल कामोठा रहिवासी संघाचा मी इथे अभिनंदन करतो. अतिशय सशक्तपणाने आपण याचे कार्यक्रम आयोजित करताय. अशाच प्रकारे पूर्ण वर्षभर आपण कार्यक्रम आयोजित करावे. आपल्याला भारतीय जनता पक्षातर्फे आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आपल्याला जे जे काही सांगता आपल्याला सहकार्य लागेल ते सहकार्य आपल्याला जरूर देण्यात येईल. आपण पुढील काळात सुद्धा कामोठ्याच्या या सर्व सत्ता तरुणांच्या पाठीशी आपण उभं राहावं, त्यांच्या कल्याणासाठी आपण प्रयत्न करत राहावा. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.